नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अचुअर्स बॅच 4 व अचुअर्स बॅच 5 च्या उत्तुंग आणि प्रचंड प्रतिसादानंतर लगेचच या 10 ऑगस्ट 2022 ला आपली नवीन बॅच म्हणजे अचुअर्स बॅच 6 आपण चालू करत आहोत। भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस की सर नवीन बॅच सारथी एज्युकेशनची किंवा टीम सारथी एज्युकेशनची नवीन बॅच कधी चालू होणार आहे, तर या 10 ऑगस्टला सारथी एज्युकेशनची नवीन बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीही फॉर्मॅट मध्ये नवीन बॅच चालू होईल। मग त्या नवीन बॅच मध्ये ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी काय काय फॅसिलिटीज असतील, ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी काय काय फॅसिलिटीज असतील, फीस स्ट्रक्चर कसं असेल, बॅचची व्हॅलिडिटी कशी असेल किंवा बॅच मध्ये तुम्हाला पूर्णतः काय काय भेटणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी पूर्ण सांगणार आहे। म्हणून न चुकता सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा अचुअर्स बॅच 6 जी आपली चालू होणार आहे ती चालू होणार आहे जवळपास 10 ऑगस्ट 2022 ला। सर बॅचचा टाइम कसा असेल, काय असेल, सगळ्या गोष्टी मी मेन्शन केलेल्या आहे की बॅचचा टाइम कसा असेल, डेमो लेक्चर असतील की नसतील ह्यावाल्या सगळ्या गोष्टी। पण या 10 ऑगस्टला सारथीची नवीन म्हणजे अचुअर्स बॅच 6 एकदम बेसिक पासून तर तुमचं फायनल सिलेक्शन पर्यंतची ही बॅच असणार आहे। बघा तर मग त्याच्यानंतर सर सगळ्यात पहिला मुद्दा येतो सारथीचे काही रिझल्ट्स आहे का, तर रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट 2021-22 मध्ये आपले जवळपास 450+ अधिक विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन वेगवेगळ्या बँक मध्ये ऑफिसर आणि क्लेरिकल लेवलला झालेलं आहे। मग ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर असू, प्रोबेशनर ऑफिसर असू किंवा तुमचं ऑफिस असिस्टंट, अशा वेगवेगळ्या पोस्ट साठी वेगवेगळे म्हणजे जवळपास आपण विचार करा 450+ सिलेक्शन एका वर्षामध्ये सारथी एज्युकेशनचे रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट 2021-22 मध्ये 450+ निकाल। मग सर महाराष्ट्रातली सर्वाधिक निकाल देणारी ही एकमेव संस्था आहे सारथी एज्युकेशन, प्रत्येक विषय शिकवले जाणारी संस्था आहे। म्हणजे सर आपल्याकडे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट असाल तर वर्षभर ऍग्रीकल्चर सुद्धा, असे पाचचे पाचही विषय याच्यामध्ये तुम्हाला काय केले जातात, शिकवले जातात। मग सोबत स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेली प्रत्येक फॅकल्टी आपल्या टीम मध्ये, म्हणजे पूर्ण टीम सारथी जर तुम्ही बघितली तर स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेली ही पूर्ण टीम सारथी आपल्याकडे अवेलेबल आहे। मग या सगळ्या गोष्टी सांगत असताना मी प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला डिटेल सांगणार आहे। पण सर ही जी बॅच आपण चालू करतोय पुढे सर्व गोष्टींचं एकदम डिटेल मध्ये असणार सगळ्या गोष्टी, पण ती टार्गेटेड कोणकोणत्या एक्झाम्ससाठी टार्गेटेड बॅच असणार आहे, तर सर्वच बँकिंग एक्झामसाठी, सर्वच बँकिंग एक्झामसाठी, मग आरआरबी पीओ क्लर्क असेल, आयबीपीएस पीओ क्लर्क असेल, ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर असेल, एसबीआय पीओ क्लर्क, त्याच्यानंतर वेगवेगळ्या येणाऱ्या प्रायव्हेट बँक असेल, आरबीआय सारख्या एक्झाम असतील, कोणत्याही बँकिंग सेक्टर मध्ये सर मला फायनल सिलेक्शन घ्यायचं आहे, बँकिंग सेक्टरची सर मला तयारी करायची आहे, तर तुमच्यासाठी ही टार्गेटेड बॅच असणार आहे अपकमिंग येणाऱ्या सर्वच एक्झामसाठी, ह्या वर्षात येऊ किंवा पुढच्या वर्षी येऊ अशा सर्वच एक्झामसाठी टार्गेटेड ही बॅच असणार आहे। त्यानंतर सर बॅचचं स्वरूप कसं असेल, बॅच ऑनलाईन असेल का, बॅच ऑफलाईन असेल का, ऑनलाईन असेल तर कशावर असेल, ऑफलाईन असेल तर कुठं आणि कशी असेल, तर सगळ्यात पहिला मुद्दा आपली बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये असेल, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅट मध्ये असेल। जे ऑफलाईनला क्लास मध्ये शिकवलं जातं जशाच तसं ते ऑनलाईनला तुम्हाला तुमच्या ऍपवर दिसेल। सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे, सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं, त्याबद्दल पण पुढे माहिती आहे। पण जशाच तसं जसं ऑफलाईनला शिकवलं जाईल तसंच ऑनलाईनला पण शिकवलं जाईल, दोन्ही फॉर्मॅटमध्ये ही बॅच असणार आहे ऑनलाईन प्लस ऑफलाईन। ऑनलाईन बॅच कशावर असेल, सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाच्या प्लॅटफॉर्मवर किंवा एक ऍप आहे आपलं सेपरेट त्याच्यावर। ऑफलाईन कुठे असेल, सर सारथी एज्युकेशन औरंगाबाद संभाजीनगर, तर सारथी एज्युकेशन औरंगाबाद मध्ये आपली ऑफलाईन बॅच पण 10 ऑगस्ट म्हणजे बुधवारी 10 ऑगस्ट 2022 ला ही बॅच चालू होणार आहे। बॅचचं नाव असेल अचुअर्स बॅच 6, याच्या आधी अचुअर्स बॅच 5, अचुअर्स बॅच 4, अचुअर्स बॅच 3 यांना उत्तुंग मिळालेला प्रतिसाद, प्रचंड प्रतिसादानंतर पुन्हा ही एक नवीन बॅच आपण अचुअर्स बॅच 6 म्हणून चालू करतोय। सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो कोण कुठं पण ऍडमिशन करत असताना तिथं शिकवणारी फॅकल्टी कोणकोण आहे, तिथं शिकवणारे लोक कोणकोण आहे। सगळ्यात पहिलं तर इंग्लिशला प्रदीप पाटील सर तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहे 2002 पासून तर 2022 पर्यंत।
2002 पासून तर 2022 पर्यंत 20 वर्षांपेक्षा जास्त कालावधीमध्ये शिकवण्याचा एक्सपीरियन्स प्रदीप पाटील सरांना आहे. इंग्लिश विषय म्हणलं तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला जो बँकिंगची तयारी करतो त्या विद्यार्थ्याला तुम्ही इंग्लिश विषयाबद्दल विचारा तो एकमेव नाव तुमच्या पुढे ठेवेल का तुम्ही प्रदीप पाटील सरांना भेटा किंवा प्रदीप पाटील सर हे इंग्लिश मधलं सर्वात बेस्ट नाव आहे. तर प्रदीप पाटील सर आपल्याला इंग्लिश हा विषय शिकवतील. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड ज्याला आपण क्वांट म्हणतो ज्याला आपण मॅथ म्हणतो मॅथ मॅथमॅटिक्स बेसिक मॅथमॅटिक्स वगैरे तर आता मॅथ मॅथमॅटिक्स वाला क्वार्ट राहुल मिसा सर शिकवतील. यांचं पण स्टेट बँक ऑफ इंडिया असेल स्टेट बँक ऑफ हैदराबाद असेल रिजनल रुरल बँक मध्ये असेल इथं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर सर लॉजिकल रिझनिंग शिकवायला ज्ञानदेव वराडे सर आहे ज्यांचं पण महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर असेल एलआयसीच्या वेगवेगळ्या पोस्ट मध्ये फायनल सिलेक्शन असेल. अजूनही हे सर्व शिक्षक किंवा अजूनही आम्ही सगळे एक्झाम देतो आणि प्रत्येक एक्झाम अजूनही क्वालिफाय होतात प्रत्येक एक्झाम मध्ये सिलेक्शन होतात. तर ते तुम्हाला लॉजिकल रिझनिंग शिकवण्यासाठी ज्ञानदेव वराडे सर यांचा पण एक्सपिरियन्स जवळपास एक 13-12 वर्षांचा आहे. राहुल मिसा सरांचा एक्सपिरियन्स 8-10 वर्षांचा आहे 10 वर्षापर्यंत. प्रदीप पाटील सर 20+ वर्षांचा एक्सपिरियन्स आहे 20 वर्षांपेक्षा जास्त कालावधीमध्ये यांनी शिकवलेलं आहे. सोबत विचार केला जनरल अवेअरनेसला तर मी स्वतः जनरल अवेअरनेस शिकवतो. मी माझ्याबद्दल काही सांगत नाही तुम्ही ते बाहेर स्टुडंट्सला विचारू शकता. जनरल अवेअरनेस विषय म्हटलं तर तुम्हाला मी स्वतः अक्षय चोळके मी तुम्हाला शिकवाल. ऍग्रिकल्चरला तुम्हाला सिद्धेश्वर कोंगे सर शिकवतील जे 2016 ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचंही फायनल सिलेक्शन झालेलं आहे. बँक सोडून पुन्हा टीचिंग सेक्टरमध्ये आवड असल्या कारणाने ते तुम्हाला ऍग्रिकल्चर हा विषय शिकवतात. ऍग्रिकल्चरच्या मुलांमध्ये कोंगे सरांचं नाव किंवा ऍग्रिकल्चरच्या कॉलेजेस मध्ये कोंगे सरांचं नाव तुम्ही एकदा विचारून बघा की ऍग्रिकल्चर मध्ये कोंगे सरांचं नाव काय. तर ऍग्रिकल्चर मध्ये सगळ्यात टॉपचा असेल नाव सिद्धेश्वर कोंगे सर हे तुम्हाला ऍग्रिकल्चर शिकवतील. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं की 5 विषयांना 5 फॅकल्टी आणि त्या त्या सब्जेक्टच्या टॉप फॅकल्टी महाराष्ट्रातली एकमेव टीम अशी आहे ज्या टीम मध्ये 5 विषयांना 5 स्वतंत्र शिक्षक आहे आणि प्रत्येक शिक्षक त्याच्या विषयाला न्याय देतो म्हणजे देतोच. हे आम्ही नाही आमचे जुने विद्यार्थी तुम्हाला सांगतील. तर हा वाला एक मुद्दा सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. कोणत्याही इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेत असताना तिथं शिकवणारे फॅकल्टी कोणकोण आहे तिथं शिकवणारे लोक कोणकोण आहे नाही तर नाव खूप मोठं आहे पण आतमध्ये शिकवायला कोण आहे तो वाला पार्ट पाहणं खूप जास्त महत्वाचं असतं. तर तो वाला पार्ट मध्ये प्रदीप पाटील सर राहुल मिसाळ सर ज्ञानदेव वराडे सर अक्षय चोळके आणि सिद्धेश्वर कोंगे सर आम्ही 5 जण 5 विषय शिकू आणि तेच शिक्षक तुम्हाला शेवटपर्यंत असतील. नाहीतर सर डेमो लेक्चरला तर तुम्ही होते ना लेक्चर चालू झाल्यानंतर अचानक दुसरे कोणी आले. इथं 5 शिक्षक आहे आणि 5 सब्जेक्ट आहे. 6वा व्यक्ती तुम्हाला कधीच लेक्चर घेताना दिसणार नाही. तर हा वाला एक पार्ट ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल टीम सेम आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल टीम सेम आहे. हे 5 लोक तुम्हाला 5 विषय शिकवतील. सर त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा येतो आपल्या पुढे अचुअर्स बॅच 6 जी आहे. अचुअर्स बॅच 6 जी आहे सायलेंट फीचर्स काय काय त्यामध्ये काय भेटणार आहे ऑनलाईनच्या बॅचला किंवा ऑनलाईनच्या विद्यार्थ्याला काय भेटणार आहे. ऑनलाईन मध्ये तुम्ही कुठूनही घरी बसून लॅब मध्ये तुमच्या गावाजवळ आजूबाजूला कुठूनही तुम्ही ही बॅच अटेंड करू शकता. त्यामध्ये 247 च्या टेस्ट सिरीज फ्री ऑफ कॉस्ट भेटतात. म्हणजेच एकदा बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला फ्री मध्ये त्या बॅच मध्ये काय काय भेटतं की 247 च्या टेस्ट सिरीज पर्सनल काउन्सिलिंग होते तुमचे टेलिफोन द्वारे डाउट क्लिअरिंग होतात. तुमचे टेलिग्रामचे सेपरेट ग्रुप बनवले असतात ऑनलाइन विद्यार्थ्यांसाठी त्यामध्ये तुमचे डाउट क्लिअरिंग होते. स्टडी मटेरियल ऑल बुक्स जर तुला जनरल बँकिंग करायचं असेल तर 4 विषय जर तुझं ऍग्रिकल्चर असेल तर 5 विषय आणि 5 विषयांचे पुस्तक 5 विषयांचे बुक्स ज्या त्या शिक्षकाने बनवलेले म्हणजे ऍग्रिकल्चरसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर नावाचं पुस्तक कोंगे सरांनी बनवलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं जनरल अवेअरनेससाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फॉर जनरल अवेअरनेस फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हे वाला पुस्तक मी बनवलेलं आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड साठी राहुल मिसा सरांनी असेल प्रदीप पाटील सरांनी इंग्लिश साठीचं बुक ज्ञानदेव वराडे सरांनी तुमचं रिझनिंग साठीचं बुक म्हणजे 5 विषयांचे पुस्तक
त्या त्या शिक्षकाने त्या त्या विषयातल्या तज्ञ व्यक्तीने ते पुस्तक बनवलेले, ते पुस्तक तुम्हाला कुरिअरने घरी येतील, ते पुस्तक तुम्हाला कुरिअरने घरी येतील। त्यानंतर क्लासरूम मध्ये जे काही झालं त्याची लगेचच्या लगेच लेक्चर संपल्यानंतर पीडीएफ तुमच्या ऍपवर अवेलेबल असेल। पूर्ण तुमच्या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षांची असेल, 1 वर्षांची। सोबत 5 विषयांची टीचिंग, ऍग्रीकल्चर असेल तर, नॉन ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट असेल तर 4 विषयांची टीचिंग तुम्हाला प्रॉपर त्याच्यामध्ये मिळेल। सर मग सारथी अचोर्स बॅच 4, अचोर्स बॅच 6, माझं ग्रॅज्युएशन ऍग्रीकल्चर सोडून बाकी स्ट्रीम मध्ये झालंय, म्हणजे बीए, बीकॉम, बीएससी, इंजिनिअरिंग, अजून वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मध्ये वेगवेगळ्या ग्रॅज्युएशन मध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, अशा लोकांसाठी 10,000 रुपये फी आहे। ज्या विद्यार्थ्याचं ऍग्रीकल्चर मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याचे बॅचचं नाव आहे अचोर्स बॅच 6 एफओ प्लस जनरल बँकिंग, 12,500 रुपये त्यांची फी आहे। म्हणजे ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट असेल तर ऑनलाईनची फीज 12,500 रुपये, आणि एकंदरीत तुमचं जनरल ग्रॅज्युएशन असेल तर तुमची फीज 10,000 रुपये। ह्या हिशोबाने ऑनलाईनचे विद्यार्थ्यांची फीज, आणि या फीज मध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला भेटतील, याच फीज मध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार आहे। हा वाला एक महत्वाचा मुद्दा। सर ऍडमिशन कसं करायचं, काय करायचं, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगतो। त्यानंतर सर ऑफलाईन यायचंय मला, ऑफलाईन लेक्चर करायचे, औरंगाबाद मध्ये येऊन इन्स्टिट्यूटला येऊन मला क्लासेस करायचे, माझ्यासाठी फीस किती असेल, किंवा माझ्यासाठी काही वेगवेगळे फीचर्स आपली टीम सारथीकडून अवेलेबल आहे का? तर तुमच्यासाठी कम्प्लीट ऑफलाईन बॅच, ऑनलाईनच्या केसमध्ये कम्प्लीट ऑनलाईन बॅच, फ्री ऑनलाईन टेस्ट बाय अड्डा 247, अड्डा 247 च्या टेस्ट सिरीज भेटल ऑनलाईन मध्ये पण ऑफलाईन मध्ये पण, प्रिंटेड बुक पण दोन्हीकडेही अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग फॅकल्टीज इथे अवेलेबल आहे। ऑफलाईन मध्ये तुमचे डाऊट असेल काही तर तुम्ही ऑफिस मध्ये येऊन पर्टिक्युलर त्या फॅकल्टीला भेटून तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करून घेऊ शकता। एक्स्ट्रा प्रॅक्टिस मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं, टॉपिक वाईज क्विझेस एज मोबाईल ऍपवर तुम्हाला टॉपिक वाईज क्विझ पण देत येतात, ऑनलाईनच्या केसमध्ये पण ऑफलाईनच्या केसमध्ये पण। सर तुमचीही व्हॅलिडिटी, ऑफलाईन वाल्यांचीही व्हॅलिडिटी 1 वर्षांची असेल, कुठे असेल 1 वर्षांची। सर नेमकं औरंगाबाद मध्ये कुठे आहे तर नूतन कॉलनी सिग्नर औरंगाबाद, नूतन कॉलनी सिग्नर औरंगाबादला ही वाली ऑफलाईनची बॅच पण 10 ऑगस्ट 2022ला चालू होणार आहे, आणि तिची फीज आहे 20,000 रुपये। मग सर जनरल बँकिंग असो, एफओ प्लस जनरल बँकिंग असो, कोणतंही ग्रॅज्युएशन असलं तरी ऑफलाईनची फीज जर 1 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही भरत असाल तर तुम्हाला 20,000 रुपये, 2 इन्स्टॉलमेंट मध्ये ही फीज 22,000 रुपये। सर मला 2 इन्स्टॉलमेंट मध्ये भरायची फीज 22,000 रुपये, एका इन्स्टॉलमेंट मध्ये ही फी 20,000 रुपये ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी हे सगळे फीचर्स तुम्हाला वर्षभर अवेलेबल आहे। सर हे झालं ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी काय काय फीचर्स आहे, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी काय काय फीचर्स आहे, सोबत सोबत सर एक्स्ट्रा फीचर्स आहे का काही, तर एक्स्ट्रा फीचर्स मध्ये बघा ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी क्लासची पर्सनल, तुम्हाला पर्सनल काउन्सलिंग किंवा तुमचा डाऊट क्लिअरिंग केले जाते, त्यानंतर फ्री रीडिंग हॉल म्हणजे लॅब तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते क्लास कडून फ्री ऑफ कॉस्ट। जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं तर 500 रुपये 700 रुपये महिना असतो रीडिंगचा, त्या केसमध्ये आपल्याकडे ज्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन आहे अशा विद्यार्थ्यांना रीडिंग फ्री मध्ये, त्यानंतर सारथी पब्लिकेशनचे बुक्स तर तुम्हाला दोन्ही केसमध्ये भेटणार ऑनलाईन मध्ये पण ऑफलाईन मध्ये पण। ह्या काही एक्स्ट्रा फॅसिलिटी, कॉम्प्युटर लॅब ची पण फॅसिलिटी तुम्हाला ऑफलाईनच्या केसमध्ये अवेलेबल आहे। सर त्याच्यानंतर पुढे मला पर्टिक्युलर एका सब्जेक्टची बॅच घ्यायची, सर मला क्वांट येतं, रिझनिंग येतं पण मला इंग्लिश येत नाही, सर मला इंग्लिश येतं, क्वांट येतं, रिझनिंग येतं पण मला जीए येत नाही, सर मला इंग्लिश जीए रिझनिंग येतं पण मला क्वांट येत नाही, सर मला बाकी सगळे विषय येतात पण मला ऍग्रीकल्चरचा अभ्यास नाही, मला स्पेशल सब्जेक्ट बॅच घेऊ शकतो का? तर हो, स्पेशल सब्जेक्ट बॅच आहे, स्पेशल इंग्लिश घेतली तर 3,500 रुपये, स्पेशल क्वांट घेतलं फक्त तर 3,500 रुपये, स्पेशल LR घेतलं तर 3,500 रुपये, स्पेशल GA घेतलं तर 2,000 रुपये, आणि स्पेशल ऍग्रीकल्चर घेतलं तर 3,500 रुपये। ह्या पण बॅचेसची व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षासाठी असेल, पूर्ण 1 वर्षासाठी असेल। सर सोबत सोबत आपण विचार केला स्पेशल बॅचेस सोबत सोबत नेमकं टाइम टेबल काय असेल, बॅचचा टाइम टेबल काय असेल, तर बघा 10 ऑगस्ट 2022ला बुधवार पासून वेनसडे पासून आपली बॅच चालू होईल। बॅचचा टाइम असेल दुपारी 12 ते 5। पहिले 3 दिवस म्हणजे
बुधवार गुरुवार शुक्रवार आणि फार फार तर शनिवार असे पहिले चार दिवस डेमो लेक्चर चालतील. पहिले चार दिवस डेमो लेक्चर चालतील. ऑनलाईनचे विद्यार्थ्यांना तेवाले लेक्चर ॲपवर किंवा युट्यूबवर प्रोव्हाइड केले जातील आणि ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना, ऑनलाईनचे विद्यार्थ्यांना ते सगळे लेक्चर युट्यूबवर असतील पहिले तीन चार दिवस आणि ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांचे सगळे लेक्चर सारथी एज्युकेशन औरंगाबाद आपल्या इन्स्टिट्यूटला चालू होतील. तर पहिले चार दिवस हे लेक्चर सर्वांसाठी फ्री आहे, सर्वांसाठी फ्री आहे. तुम्ही कोणीही येऊन पहिले चार दिवस फ्री मध्ये डेमो लेक्चर करू शकता. लेक्चरचा टाइम आहे दुपारी 12 ते संध्याकाळी 5, 12 वाजेपासून 5 वाजेपर्यंत डेली चार लेक्चर पहिल्या तीन दिवसामध्ये आणि तीन चार दिवसामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट वीक मध्ये जेव्हापासून ऍडमिशन चालू झाले तेव्हापासून डेली 5 लेक्चर, म्हणजे रोज क्वांट, रिजनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि ऍग्रिकल्चर असे 5 लेक्चर एकदा ऍडमिशन झाल्यानंतर होतील. डेमो लेक्चर मध्ये रोज रोज तीन तीनच्या हिशोबाने लेक्चर होतील. सर 10 ऑगस्ट पासून चालू होईल 12 PM ते 5 PM. त्यानंतर सर एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी काय काय असतात, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी सोबत सोबत टेलिग्राम सेशन घेतले जातात, वीकली स्टडी प्लॅन तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो, अर्जुन्स ऑफ सारथी सारखे प्रोग्राम आपले सारथी एज्युकेशन तर्फे घेण्यात येतात. म्हणजे जे विद्यार्थी इथून मागे पास झालेले, जे असे विद्यार्थी ज्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांचं मनोगत तुमच्यापुढे मांडण्यात येतं की त्यांनी प्रत्येक सब्जेक्टसाठी काय केलं होतं, त्याची स्ट्रॅटेजी कशी होती, त्याचा स्टडी प्लॅन कसा होता, कोणकोणते अडथळे त्याला फायनल सिलेक्शन होताना आले, मग जेणेकरून ते तुम्हाला त्या सगळ्या टिप्स देतात. त्यासाठी अर्जुन सॉफ्ट सारथी सारखे प्रोग्राम आणि मेगा युट्यूब सेशन हे पण तुमच्यासाठी अवेलेबल असतात. एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी मध्ये जर आपण विचार केला तर हे सगळे फीचर्स तुम्हाला एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी मध्ये अवेलेबल आहे. सर त्यानंतर आवर रिझल्ट, मी तुम्हाला रिझल्ट बद्दल आता सांगितलो की सारथीची स्थापना 2019 ला झाली होती, पण स्थापना जरी 2019 ची असेल तर शिकवण्याचा अनुभव सर्व शिक्षकांना 2010-11 पासूनचा आहे. पण 2011-12-13-14-15-16 काळामध्ये 17-18 पर्यंत वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला वेगवेगळे शिक्षक होते, पण एक प्रॉपर कंबाईन एक चांगला प्लॅन द्यावा म्हणून इंग्लिशचे तज्ञ असेल, क्वांट असेल, रिजनिंग असेल, जीए असेल, ऍग्रिकल्चर असेल, सर्व टीम एकत्र येऊन 2019 ला सारथीची स्थापना झाली. 19 पहिल्याच वर्षामध्ये 150+ सिलेक्शन, 20 ला 250+ सिलेक्शन, त्यानंतर 21 ला 450+ सिलेक्शन आणि या वर्षीचा टार्गेट मिनिमम 1,800 ते 1,000 सिलेक्शन पर्यंत टीम सारखीच टार्गेट आहे. आतापर्यंत मागच्या 3 वर्षांमध्ये जवळपास 800 ते 900 विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. जसं की तुम्हाला इथं 2021 चे रिझल्ट दिसत असतील 300+ सिलेक्शन द्वारे 21 मध्ये, 2022 ची दमदार सुरुवात, अजून तर 22 चालूच आहे, पण 1 एप्रिलला AFO 204+ क्लेरिकल 68+ हे 20-5 या हिशोबाने जवळपास याची बेरीज केली तर आतापर्यंत 2022 ला 400+ सिलेक्शन आहे आणि अजून पुढच्या 6 महिन्यामध्ये 400-500 सिलेक्शन. ह्या हिशोबाने 1,700-800 सिलेक्शन ह्या वर्षी. ह्या हिशोबाने सारथीचे रिझल्ट पण तुम्हाला सोबत सोबत दिसतात. सर हाऊ टू अटेंड डेमो लेक्चर, डेमो लेक्चर कसे अटेंड करावे, बघा सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, सर्वांनी हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, सर्वांनी हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. टेलिग्रामवर सर्च करा सारथी एज्युकेशन औरंगाबाद, 30,500-600 समथिंग त्याच्यामध्ये मेंबर्स असतील, तिथं तुम्ही जॉईन करून ठेवा. तुमच्या बॅच बद्दलची सगळी डिटेल माहिती ह्या चॅनलवर. सोबत सोबत युट्यूबला सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाचं युट्यूब चॅनल आहे, तर हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावर तुमचे डेमो लेक्चर चालतील ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांचे. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांचे डेमो लेक्चर युट्यूबवर चालतील 10 ऑगस्ट पासून, 10 ऑगस्ट 2022 ला दुपारी 12 वाजल्यापासून तुमचे लेक्चर्स युट्यूबवर चालतील पहिले चार दिवस. पहिले तीन चार दिवस डेमो लेक्चर, आफ्टर डेमो लेक्चर तुम्हाला ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना शिफ्ट केलं जातं ऍपवर, जिथं तुम्हाला बॅच परचेस करून लेक्चर बघावे लागतात. आणि ऑफलाईनला पहिले चार दिवस पाच दिवस तुमचे डेमो लेक्चर असतील सारथी एज्युकेशन औरंगाबाद ह्या इन्स्टिट्यूट मध्ये, नूतन कॉलनी सिग्नलला आपले इन्स्टिट्यूट आहे, तर तिथं हे वाले लेक्चर तुमचे चालतील. मग डेमो लेक्चर अटेंड करण्यासाठी आधी सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाचा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, सोबत सोबत सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाचा युट्यूब चॅनल पण तुम्ही जॉईन करून ठेवा. सर ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी काय, तर बघा ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं ऍप आहे.
तुम्ही जर प्ले स्टोअरला सर्च केलं तर सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं व्हिडिओ टेक म्हणून आहे, तर ते ऍप आहे, ते ऍप इन्स्टॉल करा। ते ऍप इन्स्टॉल केल्यानंतर इथं रजिस्टर म्हणून आहे, तर तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या। रजिस्ट्रेशन केल्यानंतर इथं तुम्हाला शो होईल अचुअर्स बॅच सिक्स जनरल बँकिंग आणि अचुअर्स बॅच सिक्स एएफओ प्लस जनरल बँकिंग। सर मला एएफओ प्लस जनरल बँकिंग म्हणजे माझं ग्रॅज्युएशन ऍग्रिकल्चर मध्ये झालंय, तर त्या केस मध्ये तुला 12,500 रुपये फीस भरावी लागेल। सर मी नॉन ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, तू अचुअर्स बॅच सिक्स जनरल बँकिंग वाली बॅच घे, तिची 10,000 रुपये फीस आहे। तर हे आपलं सारथी एज्युकेशनचं ऍप आहे, ऑनलाईन लेक्चर तुमचे याच्यावर होतील, पण पहिले 3-4 दिवस डेमो लेक्चर हे युट्यूबवरच होतील। सर तरीही काही कॉमन डाऊट्स असतात, ऑनलाईन बॅच केल्यानंतर आम्ही ऑफलाईन बॅच साठी येऊ शकतो का? 100% येऊ शकतात। मग सर फीज मध्ये काय? ऑनलाईन बॅच साठी भरलेली फीज ऑफलाईनच्या एकूण फीज मधून कमी होणार का? तर जर तू 10,000 रुपये ऑनलाईनला भरलेले असतील तर त्या केसमध्ये याचे 50% म्हणजे 5,000 रुपये तुझे कन्सिडर केले जातील, आणि ऑफलाईनची फीज 20,000 रुपये, तर 20,000 मधून हे 5,000 मायनस करून रिमेनिंग 15,000 रुपयांमध्ये तुला ऍडमिशन दिल्या जाईल। म्हणजे सर मी आता ऑनलाईन करतो आणि 4-6 महिन्याने ऑफलाईनला येतो, माझी फीज रिड्यूस होईल का? तर हो, तुझी ऑनलाईनची जी काही फीज असेल त्याच्या 50%। मग सर आता माझी तर फीस 12,500 रुपये ना, मग त्या केसमध्ये कसं? याचे 50% 6,250 रुपये तुझे रिड्यूस होतील आणि रिमेनिंग फीस तुला भरावी लागेल 13,750 समथिंग, जी काही फीज असेल ती रिमेनिंग फीस तुला भरावी लागेल। म्हणून ऑनलाईन नंतर ऑफलाईन मध्ये कन्वर्ट होता येईल, 50% फीज मध्ये डिस्काउंट भेटेल। सर डेमो लेक्चर बघायला मिळतील का? मी तुम्हाला आधीच सांगितलं, पहिले 3-4 दिवस म्हणजे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे 4 दिवस डेमो लेक्चर असतील। आधी डेमो लेक्चर बघा, समोर उभ्या असलेल्या शिक्षकाला खरंच शिकवता येतंय का? माझ्याने खरंच हे होईल का? मी हे करू शकतो का? पहिल्या 4 दिवसामध्ये याचा अंदाज घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही बॅच जॉईन करू शकता। पहिले 4 दिवस डेमो लेक्चर असतील। डेमो लेक्चर अटेंड करण्यासाठी नोंदणी करण्याची गरज आहे का? काही नोंदणी करण्याची काही गरज नाही, डायरेक्ट तुम्ही 10 तारखेला ऑफलाईनचे विद्यार्थी ऑफलाईन साठी आणि ऑनलाईनचे विद्यार्थी युट्यूबला ते लेक्चर बघू शकतात आणि त्याच्यानंतर ऍडमिशन वगैरे तुम्ही करू शकता। तर बघा, या हिशोबाने काही कॉमन डाऊट्स होते। त्यानंतर पुन्हा सांगतो मी तुम्हाला, डेमो लेक्चर अटेम्प्ट करण्यासाठी आपलं सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। काहीही प्रॉब्लेम असेल रिगार्डिंग तुमचं याच्याबद्दल, तुमच्या ऍडमिशन बद्दल, तर इथं माझा नंबर आहे, तुम्ही याच्यावर कॉल करू शकता। कोंगे सरांचा नंबर आहे जे ऍग्रिकल्चर शिकवतो, तुम्ही त्यांनाही कॉल करू शकता। बँकिंगच्या रिलेटेड एक्झाम रिलेटेड काही डाऊट असेल तर त्या केसमध्ये राहुल मिसा सरांचा इथं नंबर आहे, तुम्ही राहुल मिसा सरांनाही कॉल करू शकता। तुम्हाला बॅकच्या रिगार्डिंग कोणताही प्रॉब्लेम असेल तर त्या केसमध्ये इथं आमचे नंबर प्रोव्हाइड केलेले आहे, मला कोंगे सरला किंवा राहुल सरला तुम्ही बॅचच्या रिगार्डिंग कॉल करू शकतात। तर आता बघा, भेटूया आपण मग 10 तारखेपासूनच्या डेमो लेक्चरमध्ये, तोपर्यंत चलो धन्यवाद।